चिमठाणे शिवारात बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याच्या हल्ल्यात शेत मजूर जखमी। चिमठाणे शिवारात 3 ते 4 दिवसापासून बिबट्या हा धुमाकूळ घालत असून चिमठाणे ते निशाणे ह्या शिवारात गहू, हरभरा, ऊस अशा पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून रात्रीच्या वेळी शेतकरी वर्ग हा शेतीमध्ये पाणी भरणा करण्यासाठी जात असतो, कारण दिवसभर लाईट नसल्याने रात्री लाईट येते, त्यामुळे पाणी भरणा करण्यासाठी सालदार किंवा अनेक शेतकरी पाणी भरत असतात। यावेळी निशाणे रस्त्याच्या कडेला उसाचे शेत असून या ठिकाणी बिबट्या हा अनेक दिवसापासून आपले वास्तव्य करून असल्याचे निदर्शनास आले आहे। कैलास सिद्धा पवार हा सालदार मोटरसायकल वरून जात असताना त्याला बिबट्याने पंजा मारून जखमी केले असून काल ह्या व्यक्तीने गहूला पाणी भरायला जात असताना हाताला व पायाला जखमी केले असून सलग 2 वेळा बिबट्याने कैलास पवारांवर वार केला, त्यामुळे कैलास पवार हा मोठ्या प्रमाणात जखमी झाला असून त्याच्यावर चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आला आहे। बिबट्याने पूर्ण चिमठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून त्यामुळे शेतकरी वर्ग नव्हे तर पूर्ण चिमठाणे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वन विभागचे अधिकारी काशिनाथ देवरे यांनी देखील या ठिकाणी बिबट्याचे ठसे असल्याचे पाहिले असून बिबट्याचे किंवा त्याच्या मादीचे जे बछडे आहेत त्यांना पिंजऱ्यात बंद कसे करता येईल यासाठी देखील वन विभागाचे अधिकारी प्रयत्न करीत असून आज शेतामध्ये 4 ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आला आहे। बिबट्या व रानडुक्कर यांचे देखील अनेक वेळा रात्रीच्या अंधारात लढाई होत असते, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाले असून शेतकऱ्यांना रात्र झाली की शेतात कसे जायचे असं संकट उभे राहिलं असून त्यामुळे चिमठाणे परिसरात वन विभागाने कडक बंदोबस्त करून ज्या ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळले असून किंवा ज्या शेतात बिबट्याचे वास्तव्य असून अशा ठिकाणी लक्ष देऊन ह्या बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा व पिंजऱ्यात बंद करावे अशी मागणी चिमठाणे परिसरामध्ये शेतकऱ्यांनी केली आहे। काय प्रकार घडला आणि किती दिवसापासून या ठिकाणी बिबट्याचा वावर? सर, या ठिकाणी 2 दिवसापासून संबंधित ग्राम आपले माजी सरपंच आहेत दादासाहेब, त्यांनी आम्हाला फोन केला होता की अशाच्या चिमठाणे परिसरामध्ये बिबटचा शेतामध्ये वावर आहे आणि त्या ऊसामध्ये त्याचं आस्थापन झालेलं आहे, म्हणजे तिथं आहे भाऊ त्याचा वावर आहे। तर त्यानंतर असं स्थान आहे, त्यानुसार मी माझ्या स्टॉपला घेऊन 2 दिवसापासून याच परिसरात फिरतोय। तर 2 दिवसापूर्वी 2 लोकांवर त्यांनी एक परवा पण अटॅक केला आणि काल पण आज सकाळी एक पाठी एका माणसावर अटॅक केलेला होता। तर त्यांना विचारलं, आम्ही त्यांना फोटो दाखवले की बाबा खरंच बिबटे आहे का, ते म्हणले ह्या प्रजातीचा प्राणी होता, हिंस प्राणी। त्यानंतर आम्ही माझा स्टॉपसह पूर्ण पोपळी परिसरामध्ये पाहणी केली, त्याचे पगमार आम्हाला दिसून आलेत, 100% बिबटचे पगमार आहेत ही निश्चित खात्री झालेली आहे। परंतु त्या खात्रीसाठी आम्ही संबंधित गावकऱ्यांना आणि सरपंचांना सांगितलं की ह्या परिसरामध्ये जोपर्यंत आम्हाला, आम्ही आता आज रोजीपासून ट्रॅप कॅमेरे 4 कॅमेरे आणलेले, ट्रॅप कॅमेरे लावायचा प्रयत्न करतोय, आपण लावलेले बघितले पण असतील, आणि लोकांना एवढी सूचना देतो सरपंचांना त्यांना की जोपर्यंत बिबट आहे त्याचा पूर्ण वावर आम्ही खतम करतो तोपर्यंत या परिसरामध्ये कोणीही माणसांनी फिरू नये एवढं, जे कारण तो वन्य प्राणी हिंस प्राणी तो कोणावर पण केव्हाही अटॅक करू शकतो, त्या कारणास्तव कोणाला एवढी सूचना आहे सरपंचांना त्यांना की या परिसरामध्ये जोपर्यंत बिबटचा वावर खतम नष्ट होत नाही तोपर्यंत कोणाला येऊ देऊ नये, तरी आम्ही त्या बिबटचा पूरा बंदोबस्त करण्याचा पूरा प्रयत्न करत आहोत। कैलास मोहन पावर आहे गाव नवादेवी म्हणा हो चिमठाणा मग साधा राहील मी बाडो वाणे करे हो रात्री मग काय लाईन तर नाही असते पण पाटाचं पाणी मी भरायला गेलो होतो तिथे हो मग रात्री 8:30 मला तो बिबट्याने हमला केला पण मी काहीतरी माझ्या हिम्मतून मी बसून आलोय मला लक्ष माझ्या म्हणजे माझा जीव बसाडा करता मी त्याला बी मारलं आणि तोंडात म्हणजे हात बी टाकून टाकला तिने त्याच्या नंतर परत मग पुन्हा तुझ्यावर आला का केव्हा आला का परत मग सकाळी आज सकाळी काय झालं आज सकाळी आज सकाळी मी माझा माझा बसलो होतो मी दगड्यावर हे विरा जोडी मग त्यांनी डायक मागून मला वार केला होता कोणी बिबट्याने लहान बसचं असतं ते जर मोठाच असतं मग मी डायरेक्ट गेलो होता आज मला काही पडा विसरला होता माझा माणसे पडा सगळे विसरून घेतात हा लहान बसचं आहे ते कुठे तुला लागलं आहे लागलं ते आजीतच लागलं हाताला लागलेले बोला आज आमच्या चिमठाण्या गावामध्ये जवळजवळ 4 दिवसापासून बिबट्याचं वातावरण शेतकऱ्यांना खूप त्रास होतोय कारण की 2 दिवसापासून आमचे जे शेतमजूर आहेत तो सीताराम पावरा असेल असे 2-1 जणांवर असे हल्ले झाले परंतु त्या हल्ल्यातून सदैवानं मोटरसायकल असल्यामुळे ते वाचले पण त्यांना छोटीशी दुखापत झालेली आहे। वनविभागाला कळवताच त्यांनी आम्हाला 2 दिवसापासून सहकार्य केलेलं आहे परंतु अजून आमच्याकडनं विनंती की या परिसरामध्ये कारण की ती मादी असल्यामुळे 2 पिलू पण तिच्या सोबत आहेत आणि त्या पिलूंमुळे ती या उसामध्येच राखून आहे असं आम्हाला सर्वांना दिसून आलेलं आहे।
पण ती पूर्ण या परिसरामध्ये फिरते आणि शेतकऱ्याचा जिवाड्याचा प्रश्न आहे. गहू आहेत, मक्की आहेत आणि हरभऱ्याचं पीक आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याला शेतामध्ये जावं हे पर्याय नाही. म्हणून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला त्याने आता शेतात जावं का मग वा बिबट्याचा धाक म्हणून ते आता शेवटी जीवाचं रान करून तो शेतामध्ये येतोय. पण शेतामध्ये आल्यावर अशा प्रकारचे हल्ले झाल्यामुळे शेतकरी आज भेमकावून गेलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला सर्वे देवरे साहेब असतील, त्यांचे सर्व बोरसे साहेब असतील, जितू गिरा असेल, सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि त्या सहकार्यामध्ये आज आम्ही 2 दिवसापासून सतत या शेतामध्ये गावकरी असतील, सर्व शेतकरी बांधव असतील, गावातले सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, मी स्वतः माजी सभापती म्हणून आणि माझ्या पत्नी सरपंच, आम्ही या नात्याने सर्वजण आम्ही या शेतकऱ्यांना एक दिलासा देतोय आणि सर्वांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही शेतामध्ये येऊ नका. कारण की शेवटी शेतामध्ये आल्यावर शेवटी काही जीवाचं हान झालं तर शेवटी आपला परिवार उघडा पडू शकतो. आणि खऱ्या अर्थाने आमची तीच काळपात आहे की जोपर्यंत बिबटे आपल्या ताब्यामध्ये येत नाही तर पिंजऱ्याची मागणी केली आहे, आता कॅमेऱ्याची व्यवस्था झालेली आहे. ते कॅमेऱ्यामध्ये जर दिसून आला तो तर साहेबांनी मला सांगितलंय की आम्ही त्याचा पिंजऱ्याचा बंदोबस्त करू आणि पिंजऱ्याचा बंदोबस्त केल्यावर त्याला आपण कडीबंद करू. आणि यासाठी सर्व पदाधिकारी आणि शेतकऱ्यांना जी काही रात्री लाईट दिली जाते तर रात्रीच्या भरणामुळे शेतकऱ्यांना भीतीचं वातावरण आहे. आणि एमएससी बोर्डाला सुद्धा आम्ही सर्व गावकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आणि मी माजी सभापती आणि सर्व माझे सदस्य ग्रामपंचायत सरपंच सर्वांनी आम्ही पत्र दिलेलं आहे की बुवा दिवसा लाईट द्या. कारण की जरी या परिसरामध्ये आहे तरी अनेक परिसरामध्ये तो जाऊ शकतो, त्याला काही बंधन नाही, तो कुठल्याही परिसरामध्ये जाऊ शकतो आणि रात्रीच्या वेळेस शेतकऱ्याला दिसू शकत नाही. म्हणून आम्ही एमएससी बोर्डाला विनंती केली आहे की तुम्ही दिवसा लाईन द्या. जर दिवसा लाईट तुम्ही दिली नाही तर जीवाचं काही शेतकऱ्याचं झालं आणि शेतमजुराचं काही झालं तर त्याला जबाबदार एमएससी बोर्ड राहील. मी एवढं सांगू